अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग प्रमाणपत्र सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजय गरुड आणि माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा बँक संचालक दिगंबर केशव पाटील यांच्या हस्ते या दिव्यांग प्रमाणपत्र सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनय सोनवणे, डॉक्टर प्रशांत महाजन, डॉक्टर हर्षल जांदा, डॉक्टर जयश्री पाटील, डॉक्टर आल्हाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते। सुविधा केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय संजय दादा गरुड, जामनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सन्माननीय डॉक्टर विनय सोनवणे, नेहमीच आमच्या जामनेरकरांच्या आरोग्याच्या सेवेची काळजी घेणारे डॉक्टर प्रशांत महाजन, डॉक्टर हर्षल चांदा, डॉक्टर जयश्रीताई पाटील, डॉक्टर आल्हाड सर, त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे तोलामोलाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व दिव्यांग बांधव, मी खरं तर आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण हा कार्यक्रम लवकर आटपून आपल्या तपासणीचा कार्यक्रम पुन्हा चालू करायचा आहे। परंतु आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे। जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी सन्माननीय संजयदादा गरुड यांनी घोषणा केली होती की आपल्या अपंग बांधवांना जे जामनेरहून जळगावला सर्टिफिकेटसाठी जावं लागत होतं, तर त्यावेळेला आलियारबाई हे स्वतः साक्षीदार आहेत, त्यांनीसुद्धा पाठपुरावा केला होता। तर या लोकांचे हाल अपेष्टा, मतिमंद मुलं असतात, काही अपंग असतात, यांना जळगावला जाणे, तिथे त्यांच्या सर्व टेस्ट करणे, यासाठी प्रचंड हाल होत होते। तर अशा वेळेला संजयदादा गरुड यांनी त्या दिवशी घोषणा केली होती की आपण लवकरच आपल्या जामनेरला या प्रमाणपत्र वाटप सुविधा केंद्राची सुरुवात करू। आणि त्या पद्धतीने सन्माननीय संजय दादांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे व आरोग्य राज्यमंत्री सन्माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांकडे पाठपुरावा करून आज आपल्या जामनेरला महिन्यातून एक दिवस आपल्या या अपंग बांधवांसाठी प्रमाणपत्र सुविधा केंद्राची सुरुवात त्यांच्या माध्यमातून झाली आहे। एकदा जोरदार टाळ्या आपण दादांसाठी देऊया। खरं तर आजचा हा कार्यक्रम जो आहे हा सामाजिक बांधिलकीचा कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम आम्ही घेणार नव्हतो, दादांनी स्वतः मला सांगितलं की दिव्यांग बांधवांच्या प्रती आपली प्रत्येकाची काहीतरी देणं आपण लागतो, परंतु बऱ्याचदा काय होतं की सामाजिक बांधिलकी जरी असली तरी आपलं आपण या लोकांसाठी जे प्रयत्न करतो आहे आणि त्यात अजून नवीन सुधारणा काय करायची आहे हे सुद्धा लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं, त्यासाठी हा कार्यक्रम आपण आज आयोजित केलेला आहे। मित्रांनो, आज आपल्या सर्वांच्या टेस्ट इथे डॉक्टर लोक तपासण्या करतील। तपासण्या केल्यानंतर आपल्याला ज्या लोकांचा ऑनलाईन फॉर्म झालेला नाही त्यांना काय डॉक्युमेंट लागतील, काय नाही लागणार, हे आपल्याला डॉक्टर साहेब मार्गदर्शन करतील। ज्या लोकांचं ऑनलाईन झालेलं आहे त्या लोकांची पुढील कारवाईसाठी ते प्रकरण मंजुरीसाठी पाठवण्यात येईल। एक महिन्यानंतर तुम्हाला घरपोच त्याचं सर्टिफिकेट येतं। आता हे करत असताना बऱ्याचदा असं होतं की काही मतिमंद असतात, काही कर्णबधिर असतात किंवा इतर काही असतात, या लोकांना MRI, CT scan या गोष्टींची गरज भासत असते। तर अशा वेळेला आपल्या अपंग बांधवांनी हताश न होता, जळगावला जर आपण जर गेलो तर MRI CT scan साठी बराचसा खर्च लागतो, तर तो खर्च लागू नये यासाठी सन्माननीय दादांच्या वतीने डॉक्टर उल्हास पाटील यांच्याशीसुद्धा आपलं बोलणं चालू आहे की या दिव्यांग बांधवांसाठी कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला CT scan आणि MRI कसं करता येईल। तर ज्या वेळेला अशा कुठल्या लोकांना आपल्या डॉक्टर लोकांच्या टीमकडून सांगण्यात येईल की तुम्हाला CT scanची किंवा MRIची जरूरत आहे, तर अशा लोकांनी एकेकटं न जाता सर्वांनी ग्रुप करून राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये भेटावं, त्यानंतर त्यांच्यासाठी पुढील कार्यवाही आपण त्या गोष्टींसाठी करणार आहोत, तर याची सर्वांनी खबरदारी घ्यावी। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्याकडे बरेचसे दिव्यांग बांधव आहे, काहींचं साधं बोट जरी फ्रॅक्चर झालेलं असलं तरी तो म्हणतो की मला दिव्यांगाचं सर्टिफिकेट मिळवून द्या। माझी या सर्वांना कळकळीची विनंती आहे की खरा जो दिव्यांग आहे तो योजनांपासून आणि लाभांपासून वंचित राहायला नको, त्यामुळे खरं स्थान आपण त्या लोकांना द्यायला पाहिजे। त्यामुळे तुम्ही डॉक्टर लोकांसाठी किंवा इतर राजकीय पक्षाच्या लोकांच्या माध्यमातून त्यांच्यावरसुद्धा प्रेशर आणू नये अशी मी सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो, कारण हे शेवटी देशसेवेचं कार्य आहे की लोक जळगावून आपल्या इथं येत आहेत, आपल्याला पूर्ण वेळ देत आहेत, तुम्हाला सहकार्य करतायत। त्याचबरोबर मी माझं जास्त प्रास्ताविक जास्त लांबत न घेता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की ज्या वेळेला तुम्हाला दिव्यांगाचं सर्टिफिकेट प्राप्त होईल
हे प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला ज्या शासकीय योजनांचा लाभ मिळतो मित्रांनो, या योजनांचा लाभ घेताना तुमची ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल तर या ठिकाणाहून आपण त्यांच्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा न ठेवता तुम्हाला झेरॉक्स मशीन असेल, त्याच्यानंतर तुमच्यासाठी उद्योगाचं कुठलं साधन, रिक्षा असेल, चक्की असेल किंवा सोलरचा प्लांट असेल, या गोष्टींसाठी तुम्ही या लोकांकडे डिमांड केली पाहिजे. 1500 डिमांडसाठी आपण आपल्या सर्टिफिकेटचा वापर करू नये. दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहे, बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा आपण या महिलांच्या, महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण विविध चांगलं कार्य करू शकतो आणि दिव्यांग बांधवाला स्वबळावर उभं राहण्याची ताकद आपण देऊ शकतो. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो. आजच्या या दिव्यांग दाखल्याच्या संदर्भात आपला जो छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कर्तव्यदक्ष जामनेर रुग्ण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक आदरणीय विनय दादा, त्यांचे सहकारी आदरणीय महाजन दादा, आदरणीय हर्षल चांदा, आदरणीय जयश्रीताई पाटील, त्याचप्रमाणे जिल्ह्याहून आलेले आपल्या शरीराचे जेवढे अवयव त्याचे स्पेशलिस्ट तज्ज्ञ, मग डोळा असेल, नाक असेल, कान असेल, घसा असेल, हात पाय किंवा मतिमंद असतील, असे सर्व वैद्यकीय चाचण्या घेणारे डॉक्टर्स, एक्सपर्ट डॉक्टर या ठिकाणी जिल्ह्याहून आलेले आहेत. मी त्यांचं सगळ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. आपले तालुका अध्यक्ष युवकचे राष्ट्रवादीचे आदरणीय डॉक्टर प्रशांत पाटील, आदरणीय विलासभाऊ राजपूत, BJNT सेलचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अरविंदजी चितोडिया, OBC सेलचे अध्यक्ष आदरणीय राजू नाईक, आदरणीय भगवान पाटील, आदिवतेकर, आदरणीय आबासाहेब पाटील, आदरणीय जिल्हा बँकेचे डायरेक्टर आदरणीय नानाभाऊ राजगड पाटील, सर्व जामनेर शहराचे अध्यक्ष आदरणीय पप्पू पाटील, सर्व उपस्थित ज्येष्ठ ज्येष्ठ नेते कार्यकर्ते इब्राहिमभाई, आयुषभाई, त्याचप्रमाणे आपल्या दिव्यांग बंधूंचे अध्यक्ष विश्वनाथभाऊ सुरळकर, कैलासभाऊ कोळी, अलियार खान या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आज अतिशय आनंद होतोय की जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी आम्ही तुम्हाला तुमच्या शिबिरात शब्द दिला होता की तुमचे जी जळगावला जाऊन झेलपाटे मारून कधी काम होतं कधी होत नाही, कारण तिथे पूर्ण जिल्ह्याची गर्दी असते आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सुद्धा तो ताण असतो, त्यामुळे बऱ्याच वेळा तुम्हाला रिकाम्या हाताने यावं लागतं आणि एक आप दिव्यांगांबरोबर एक घरातला चांगला माणूस जातो, बराचसा खर्च तुमचा त्या ठिकाणी होतो. या निमित्ताने आम्ही तुम्हाला शब्द दिला होता की आपण आपल्या तालुका लेवलला ग्रामीण रुग्णालयात लवकरात लवकर दिव्यांगांसाठी कॅम्प लावून दर महिन्याला दुसऱ्या बुधवारी, पहिल्या बुधवारी जे काही वार वर्तून ठरेल तो वार निश्चित झाला, खरोखर या कामासाठी आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष महाविकास आघाडीमधले आरोग्यमंत्री आदरणीय भैय्यासाहेब राजेजी ठोपे, त्याचप्रमाणे राज्यमंत्री आदरणीय येड्रावकर साहेब यांनी चांगलं सहकार्य केलं, त्यानंतर रामानंद स्वामी आयुक्त आरोग्य विभागाचे त्यांनीही चांगलं सहकार्य केलं, आपल्या जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आदरणीय किरण पाटील साहेब, डीन साहेब आदरणीय रामानंद स्वामी यांनी चांगल्या पद्धतीने तात्काळ वरून पत्र आल्याबरोबर दखल घेऊन, पत्र मी तुम्हाला व्हॉट्सअपवर सोडलेलेच होते, दखल घेऊन त्या पत्राची दखल घेऊन तात्काळ त्यांनी एप्रिल महिन्यातला सुरुवात दुसऱ्या बुधवार आणि प्रत्येक महिन्याला दुसरा बुधवार हा असेल हे लक्षात घ्या, त्यामुळे एकाच दिवशी आता गर्दी करण्याचं काही कारण नाही. शांततेने डॉक्टर लोकांना, वैद्यकीय चाचण्या करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य करा आणि याचा लाभ घ्या, कुठेही गालबोट लागू देऊ नका. सर्टिफिकेट एक महिन्यानंतर पुण्याहून मिळतं मला वाटतं, ऑनलाईन वगैरे फॉर्म आपण भरायचे, आपल्या जबाबदारी आपले कागदपत्र आपण द्यायचे आणि त्यांना सहकार्य करायचं आहे. उद्या इतक्याच टक्क्याचं मिळालं, तितक्याच टक्क्याचं मिळालं. डॉक्टर प्रशांत पाटलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या प्रास्ताविकात सांगितलं की कोणत्याही डॉक्टरवर राजकीय दबाव टाकू नका, जेणेकरून ते कंटाळून परत हा कॅम्प बंदी पडला पाहिजे. जी वस्तुस्थिती आहे, डॉक्टर लोकांनाही विनंती करतो की समाजातले दिव्यांग बांधव अतिशय दुर्लक्षित आहे आणि थोडा हा ढिल्ला सोडून टेम्पररी सर्टिफिकेटपेक्षा परमनंट सर्टिफिकेट ज्यांना जास्तीत जास्त देता येईल, कारण त्यांना शासकीय योजना
संजय गांधी इंदिरा गांधी निराधारचा पगार असेल, घरकुलं असतील, अंत्योदय योजना रेशनिंग असेल, अनेक उपक्रमांचा त्यांना लाभ मिळाला पाहिजे अशी भावना मी व्यक्त करतो। आपण पुन्हा एकदा या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आणि आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय राजेश टोपे साहेब आणि इंद्रावकर साहेब यांच्या सगळ्या टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा, आभार मानून विनंती करतो। जास्तीत जास्त लाभ आणि ज्या ज्या वेळेस कार्यक्रमात काही फेरबदल होईल, बुधवारी जर शासकीय सुट्टी आली, मंगळवारी आली, बुधवारी आली, गुरुवारी आली, तर ते पुढचा कार्यक्रम तुम्हाला टाकतील। तुमचा अध्यक्षांचा तुमचा सगळ्यांचा ग्रुप डॉक्टर विनय सोनवणे दादांजवळ देऊन ठेवा ही विनंती आपल्याला करतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। धन्यवाद दादासाहेब। यानंतर मी डॉक्टर अल्लाह सर यांना या ठिकाणी सर्व दिव्यांग बंधूबद्दल आज आदरणीय दादांनी आपल्या तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी प्रमाणपत्र सुविधा केंद्राचे जे उद्घाटन केलं आहे त्यांनी ते केंद्र इथं मंजूर करून दर महिन्याला आपल्याला जे दाखला आहे आपला अपंगाचा तो इथंच भेटायचा त्यांनी जे तरतूद केली त्यानिमित्ताने मी त्यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे ग्रामीण रुग्णालय तसेच सामान्य रुग्णालय जळगाव यांच्यामार्फत मी आभार व्यक्त करतो। आणि आदरणीय दादांनी आपल्या सर्वांसाठी ही सुविधा इथं उपलब्ध करून दिली त्याबद्दल दादांसाठी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आता ह्या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्यातले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचंसुद्धा मी इथं कार्यक्रमाला आल्याबद्दल उपजिल्हा रुग्णालय जामनेर याच्या वतीने आभार व्यक्त करतो। विशेषतः आपण सर्व प्रमाणपत्र घेण्यासाठी इथं येऊन बऱ्याच वेळ झाला आहे तुम्हाला। इथंही मी आमच्या रुग्णालयातर्फे डॉक्टर विनय सोनवणे सरांतर्फे मी आभार व्यक्त करतो। आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करून उशीर झाल्याबद्दल माफी मागतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।